हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम्पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण सायन्स नोट्स त्याचा पहिला भाग पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाहताना आपण भिंग जे हे टॉपिक आहे स्लेन्स तर तो आपण कवर करणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा तर आज आपण पहिला पॉईंट पाहणार आहे मानवी डोळा तर मानवी डोळ्यामध्ये जेव्हा प्रकाश एंटर करतो तर कोणता भाग आहे की ज्या भागातून प्रकाश हा आतमध्ये जातो तर त्या भागाचं नाव काय तर त्या भागाला म्हटलं जातं पार पटल परीक्षेला याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे तेवढं फक्त ध्यानात घ्या त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं काय येतं तर, तर सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे काय सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे की मानवा माणसाचा जो निरोगी डोळा असतो तर कोणतीही वस्तू ज्या कमीत कमी अंतरापासून सुस्पष्ट आणि डोळ्यावर ताण न अंतर आपण पाहू शकतो किंवा आपल्याला ती दिसू शकते ते जे अंतर असतं त्या अंतराला अंतरा सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर असं म्हटलं जातं आणि वस्तूचे जे जे स्थान असतं त्या स्थानाला डोळ्याचा निकटबिंदू असं म्हटलं जातं मग मानवी निरोगी मानवी डोळ्यासाठी हे अंतर किती आहे तर हे पंचवीस सेंटीमीटर एवढं अंतर असतं म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किती पाहिजे मिनिमम पंचवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा जास्त तर ते अधिकतम अंतर असू शकतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो माहीत आहे का तुम्हाला हे आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे नेत्रगोलाचा व्यास सुमारे किती असतो टिंब टिंब सेंटीमीटर असतो परीक्षेला विचारलं जातं सुमारे दोन पॉईंट चार सेंटीमीटर एक फॅक्च्युअल डाटा आहे फक्त माहीत असू द्या दुसरा दुसरा एक महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा विचारला जातो तो म्हणजे निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याचं डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर टिंबटिंब असतं तर ते दोन सेंटीमीटर असतं काय वाक्य आहे निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर किती असतं दोन सेंटीमीटर हाही पॉईंट फक्त जाता जाता तुम्हाला माहीत असू द्या त्याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे दृष्टीदोष डिफेक्ट्स ऑफ फिजन आणि देअर करेक्शन आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की दृष्टीदोष म्हणजे लघुदृष्टीता निकट दृष्टीत म्हटलं जातं दूरदृष्टीता हे आजार काय आहेत आणि कोणत्या भेंगाचा चष्मा वापरून तुम्हाला ते आजार दूर करता येतात लघुदृष्टिता किंवा निकट दृष्टिता याला इंग्रजीमध्ये शब्द आहे नियर साईटनेस किंवा दुसरा नियर सायटेडनेस आणि मायोपिया मायोपिया हा वर्ड खूप महत्वाचा आहे हां लोगोदृष्टिता किंवा निकटदृष्टीसाठी असलेला मायोपिया बऱ्याच वेळाने तुम्हाला परीक्षेला लोघोदृष्टी किंवा निकट दृष्टीता न देता मायोपिया जर शब्द दिला तर तुम्ही कोण चालायचं ते लोघोदृष्टीता किंवा नुकट आहे आता या दोषामध्ये काय होतं तर माणसाला जवळच्या ज्या वस्तू असतात ना त्या स्पष्ट दिसतात त्या दोषामध्ये लोघोदृष्टी किंवा निकटदृष्टिता याच्यामध्ये जवळच्या वस्तू या स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत तर मग अशा प्रकारचा दोष जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्ही कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला पाहिजे तर तुम्ही वापरला पाहिजे अंतर्गोल भिंगाचा चष्मा की जो इथं दाखवलेला आहे ओके okay. म्हणजे जवळच्या लघुदृष्टीत किंवा निकटदृष्टीता किंवा मायोपिया याला म्हणजे काय तर जवळच्या वस्तू या स्पष्ट दिसतात दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत अशा वेळी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या प्रकारचा दोष दूर करता येतो एवढं जरी लक्षात ठेवलं तर या पॉईंटमधून मोर दॅन इनफाय त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे दूरदृष्टीता किंवा त्याला दुसरं म्हटलं जातं हायपर मेट्रोपिया जसं मायोपिया अगोदर म्हटलं होतं लघुदृष्टी त्याला तसं दूरदृष्टीतेला आपण काय म्हणतो हायपर मेट्रोपिया म्हणजे त्याला किंवा फार सायटेडनेस आता या दूरदृष्टीच्यामध्ये काय असतं तर दूरच्या वस्तू या स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू काय असतात स्पष्ट दिसत नाहीत हे म्हणजे लघुदृष्टीचे एकदम उलट दूरच्या वस्तू एकदम स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत मग अशा प्रकारचा जर दोष आला असेल तर तो कसा घालवायचा तर बिंगाचा चष्मा वापरून अशा प्रकारचा दोष घालवू शकतो ते इथं दाखवलेलं आहे म्हणजे लघुदृष्टीता म्हणजे लघुदृष्टीता म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात अंतर्गोल बिंगाचा चष्मा वापरा लघुदृष्टीता घालवता येतो दूरदृष्टीता म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत मग काय करावं लागेल तर बहिरगोल भिंगाचा चष्मा वापरा आणि हा दोष घालवता येतो म्हणजे दूरदृष्टीता लक्षात ठेवायचं दूर दूरदृष्टीता दूर 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 म्हणलं की दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात एवढं लक्षात राहू शकतं आंतर्गोल भिंगाचा चष्मा आणि बहिरगोल भिंगाचा चष्मा हे दोन पॉईंट आहेत एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे प्रिस पोबिया प्रिस बायोपिया असं किंवा पोबिया असं म्हटलं जातं त्याला वृद्ध दृष्टीतं असं म्हणतं म्हणजे जेव्हा जेव्हा माणसाचं वय वाढत जातं ना त्याचबरोबर डोळ्याची जी समायोजन शक्ती असते ना ती हळूहळू कमी होत जाते म्हणजे डोळ्याजवळचे जे भिंगाचे स्नायू आहेत तर ते अंतर बदलण्याची क्षमता जी असते भिंगांची तर ती हळूहळू कमी होत जाते किंवा ती काही कालाने कमीच होते त्यावेळी ना माणसं जे माणसं असतात ना, ते ना तर त्यांना चष्मेशिवाय जवळच्या वस्तू सहजपणे दिसत नाहीत किंवा दूरच्या वस्तू दिसणं सुद्धा कठीण होतं मग अशा वेळी ह्या लोकांमध्ये कोणते दोष असतात तर प्रिस बायोपिया म्हणजे काही लोकांमध्ये दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता असे दोन्ही प्रकारचे दोष जाणवतात मग आता हा दोष त्यांना दूर करायचा असेल तर काय करावं लागेल तर द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते म्हणजे अंतर्गोल भिंगाचा चष्मा आणि बहिरगोल भिंगाचा चष्मा हे दोन्हींचं मिश्रण करून अशा प्रकारे चष्मा बनवला जातो आणि त्यांच्यातला तो, तो दोष घालवला जातो म्हणजे वृद्ध दृष्टीत किंवा प्रीस बायोपिया म्हणजे काय त्यांच्यामध्ये दूरदृष्टीत आणि निकट दृष्टीत हे दोन्ही दोष असतात आणि कसा घालवायचा तर द्विभिंग नाभिय भिंगाचा चष्मा बनवायचा म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्गोल भिंगा आणि निकट बहिरगोल भिंगाचा म्हणजे आंतरबिल आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्ट्याचा दूर दू दूर करू शकतो आणि बहिरगोल भिंगाचा जर चष्मा वापरला तर दूर दूरदृष्टीता हा दोष दूर करता येतो तर हा एक पॉईंट आहे हा सुद्धा जाता जाता फक्त माहीत असू द्या त्यानंतर पॉईंट तो म्हणजे अंतर्गोल भिंगाचा उपयोग तर अंतर्गोल भिंगाचे उपयोग बरेच आहेत म्हणजे वैद्यकीय उपकरणं असतील स्कॅनर सिडी प्लेयर हे एक पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे वैद्यकीय उपकरणं सॅ स्कॅनर डी प्लेअर त्याच्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे दरवाजाच्या बाहेरचे जे नेत्रदर्शका हे छोटे संरक्षक उपकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो चष्मे चष्म्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर असतो विजेरी म्हणजे बल्बद्वारे निर्माण होणाऱ्या प्रकाशाला जो विखुरण्यासाठी गरज असते ती म्हणजे अंतर्गोल भिंगाचा तिथंसुद्धा अंतर्गोल गोल वापर केला जातो त्याचबरोबर कॅमेरा दुर्बीन दूरदर्शी यासारख्या उपकरणामध्ये सुद्धा प्रामुख्याने भेरगोल भिंगाचा वापर केला जातो आणि त्यांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोगही त्यांच्यामध्ये होतो तर हा एक पॉईंट आहे तुम्हाला फक्त तो माहित असणं गरजेचं आहे की अंतर्गोल भिंगाचा उपयोग कसा आणि कुठे होतो त्यानंतर येतो तो, तो म्हणजे बैरगोल भिंगाचा उपयोग बहिरगोल भिंगाचा उपयोग पाहताना तुम्हाला साधा सूक्ष्मदर्शक किंवा त्याला सिंपल मायक्रोस्कोप म्हटलं जातं त्यानंतर संयुक्त मायक्रोस्कोप संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे त्याला तो एक पॉइंट आहे म्हणजे साधा कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि सिंपल मायक्रोस्कोप आता सिंपल मायक्रोस्कोपला दुसरं नाव आहे त्याला विशालक किंवा त्याला मॅग्निफाईंग लेन्स असंही म्हटलं जातं साध्या मायक्रोस्कोपला विशालक किंवा मॅग्निफाईंग लेन्स असंही म्हटलं जातं तर साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने सहाय्याने वस्तूची किती पट प्रतिमा मिळवता येते तर वस्तूची वीस पट मोठी प्रतिमा मिळवता येते हे फॅक्च्युअल डाटा आहे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे मग आता याचा उपयोग कुठे केला जातो समजा घड्याल दुरुस्त करायचा आहे किंवा एखाद्या रत्नाची पारख करायची दोष काढायचाय तर त्या ठिकाणी या साध्या वापर वापर केला जातो मग संयुक्त होतो तर काही ठिकाणी समजा प्राणी वनस्पती यांच्या पेशी असतील किंवा बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव असतील म्हणजे ते अतिशय लहान गोष्टी आहेत किंवा लहान वस्तू आहेत तर ते आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकांना पाहता येतात का नाही मग अशा वेळी तुम्हाला संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो किंवा त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप असंही म्हटलं जातं कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरून आपण एखादी रक्तकणिका किंवा प्राणी वनस्पतीच्या पेशी असतील किंवा काही सूक्ष्मजीव असतील बॅक्टेरियासारखे असे आपण पाहू शकतो त्यावेळी ते मला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरावा लागतो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे टेलिस्कोप किंवा दूरदृशिक किंवा दुर्बीन म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात या टेलिस्कोपचे एक असं अपवर्तनी दूर दूरदर्शक आणि परावर्ती अपवर्तनीमध्ये फक्त भिंग वापरलेले असते आणि परावर्तीमध्ये आरसा आणि भिंग या दोघांचं मिश्रण केलं जातं हे दोन्हीही त्यामध्ये वापरलं जातं त्यामुळे हा एक पॉईंट आहे की जाता फक्त माहीत बहिरगोल भिंगाचा उपयोग ना कॅमेरा प्रोजेक्टर यासारख्या उपकरणामध्ये सुद्धा होतो आणि बहिरगोल भुंगाचा उपयोग दूरदृष्टीचा दोष निराकरण करण्यासाठी करण्यासाठी वापरण्यात जो चष्मा असतो त्या मी ऑलरेडी आपण पाहिलं होतं लघुदृष्टीत किंवा निकट दृष्टीचा असेल तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरा मायोपिया म्हटलं जातं दूरदृष्टीचा दोष म्हणजे त्याला हायपर मेट्रोपिया असं म्हटलं जातं तर त्याच्यासाठी बहिरगोल भिंगाचा चष्मा वापरून त्या प्रकारचा दोष घालवता येतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे परसिस्टन्स ऑफ विजन किंवा त्याला आपण दृष्टी सातत्य असं म्हणतो म्हणजे आपल्या डोळ्याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर वस्तू एखाद्या आपल्या डोळ्यासमोरून दूर गेली तर त्या वस्तूची प्रतिमा आपल्या जो दृष्टीपटल आहे डोळ्यातला तर किती काळापर्यंत त्या दृष्टीपटलावर त्याचा परिणाम राहू शकतो तर त्याचा परिणाम एक ते सोळा सेकंदापर्यंत राहू शकतो म्हणजेच त्याला परसिस्टन्स ऑफ व्हिजन असं म्हणतात म्हणजे तुम्ही म्हणता आपण जे व्हिडिओ बघतो व्हिडिओ म्हणजे काय आहे इट्स अ बंच ऑफ इमेजेस आहेत परंतु त्या बंच ऑफ इमेजेस एक ते सोळा सेकंदाच्या आत एका पाठोपाठ पुढं पुढे गेलेले असतात त्यामुळे आपल्याला ते डोळ्याला दिसताना काय दिसतं तर तो व्हिडिओ दिसतो परंतु तो ॲक्च्युली व्हिडिओ नाही आहे इट्स अ बंच ऑफ इमेजेस फक्त ते बंच ऑफ इमेजेसची व्हिडिओची रचना अशी होते की एक एक सोळा सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये ते एकमेकाच्या पुढे पटपटपट गेलेले असतात त्यामुळे आपल्याला काय होतं तर तो एक व्हिडिओ असल्यासारखा दिसतो म्हणून दृष्टी सातत्य म्हणजे काय तुम्हाला कन्सेप्ट का पॉईंट लक्षात घ्या की आपल्या डोळ्याच्या बाबतीमध्ये एखादी वस्तू जर दूर गेली तर त्या डोळे त्या दृष्टीपटलावर किती परिणाम राहतो त्याचा प्रतिमेचा तर तो एकच्या सोळा सेकंदापर्यंत राहतो मला फक्त एवढंच सांगायचं होतं त्याच्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये जे दृष्टीपटल असतं ना तर ते प्रकाश संवेदी पेशींचं बनलेलं असतं त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या महत्वाच्या पेशी असतात एक असते ते दंडाकर पेशी आणि दुसरी असते ते शंकवाकर पेशी मग आता याच्यामध्ये फरक काय आहे ही जे दंडाकर पेशी असते ना तर जी प्रकाशाची तीव्रता आहे ना याला प्रतिसाद करते दंडाकर पेशी काय करते जी लाईटची तीव्रता आहे प्रकाशाची तीव्रता त्याला प्रतिसाद देण्याचं काम करते आणि दुसरी पेशी असते ती शंकवाकर पेशी तर ती काय करते ते जो प्रकाशाचा रंग आहे तर त्याला प्रतिसाद देते म्हणजे एक प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देते दंडाकर पेशी शंकवाकर पेशी काय करते प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देते त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा दुसरं म्हणजे दंडाकर पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ह्या ज्या दंडाकर आहेत म्हणजे प्रकाशाची जी तीव्रता अंधुक प्रकाशामध्ये सुद्धा ह्या दंडाकर पेशी प्रतिसाद देतात परंतु शंकवाकर पेशी जे असतात जे प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देत असतात ना तर त्या अंधूक प्रकाशामध्ये संवेदना नसतात शंक्वाकर पेशींना अंधूक प्रकाशामध्ये संवेदना नसतात हाही पॉईंट फक्त जाता जाता लक्षात ठेवा म्हणजे काही लोकांना कसं असतं काही व्यक्तीमध्ये ना विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकर पेशींचा ना अभाव असतो म्हणजे अशा व्यक्ती ते काय करतात तर ते रंगच ओळखू शकत नाही म्हणजे त्या व्यक्तींना काय म्हणतो आपण कलर ब्लाइंडनेस किंवा कलर ब्लाइंड आहेत ती लोकं असं आपण म्हणतो म्हणजे हे कशामुळं आहे तर आपल्या डोळ्यामधलं जे दृष्टीपटेल आहे ना त्याच्यामुळं दृष्टीपटलामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात दंडाकर पेशी आणि शंकवाकर पेशी दंडाकर पेशी काय करतात प्रकाशाच्या तीव्रतेला मदत देत प्रतिसाद देतात शंखवाकर पेशी काय करतात प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात दंडाकर पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा काम करू शकतात परंतु शंकवाकर पेशी अंधुक प्रकाशामध्ये तेवढं काम करत नाहीत आणि काही व्यक्तींना रंग ओळखू शकत नाही त्यांना आपण कलर ब्लाइंड म्हणतो तर हाही पॉईंट आहे की जो जाता आता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तो मी इथं कव्हर केलाय त्याच्यानंतर एक पॉइंट आहे तो म्हणजे विशालन किंवा त्याला मॅग्निफिकेशन असं म्हणतात विशालन म्हणजे काय असतं तर विशालन म्हणजे प्रतिमेची उंची टू वस्तूची उंची याचा रेशो म्हणजे प्रतिमेच्या वंचूचं वस्तूच्या उंचीशी असलेलं गुणोत्तर म्हणजे विशालन तर एच टू ही काय आहे एच याच्यामध्ये प्रतिमेची उंची आहे एच वन काय आहे तर वस्तूची उंची म्हणजे प्रतिमेची बागे, उंची भागिले वस्तूची उंची इज इक्वल टू यम यम म्हणजे मॅग्निफिकेशन त्याला आपण विशालन असं म्हणतो किंवा भिंगामुळे होणारे विशालन जर असेल ना तर ते प्रतिमेचं अंतर भागेले वस्तूचं अंतर असे असतं म्हणजे प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर म्हणजे विशालन किंवा प्रतिमेचे उंची भागेले वस्तूची उंची म्हणजे विशालन तर विचारलं जातं हे कन्सेप्ट किंवा या फॉर्म्युल्यावरच ते एक्झाम्पल असतं तर हे दुसरं त्यानंतर चिन्ह संकेत आहे तर ते एक तर डायग्राम मध्ये दाखवलं असेल हा कार्टेशियनच्या चिन्ह संकेतानुसार इथं इथं तुम्ही पाहू शकता अंतर्गोल व आणि बहिरगोल तर त्याच्यामुळं प्रकाश अपाधी किरण्याच्या दिशा असा असेल तर वरच्या बाजूनं येणारी सगळे अंतर धन खालच्या बाजूनं येणारी सगळे अंतर धन त्यानंतर ह्या भिंगापासून डावीकडच्या अंतर सगळी ऋण उजवीकडच्या अंतर धन अशा प्रकारे तो कार्टेशन चिन्ह संकेत आहे म्हणजे वस्तू नेहमी भिंगाच्या कुठं ठेवली जाते तर डावीकडे ठेवली जाते आणि प्रकाशामध्येच्या उजवीकडे मोजलेली सगळे अंतर धन जे ऑलरेडी मी सांगितलं डावीकडे मोजलेली अंतर ऋण मानली जातात मुख मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेनं मोजलेली अंतर धन असतात खालच्या मोजलेली अंतर ऋण असतात सांगितलं होतं पाचवा तो म्हणजे बहिर्गोल भिंगाचं नाभी, नाभी और अंतर हे धन आणि अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर ऋण असतं हे लक्षात ठेवायचं बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचं नाभीय अंतर ऋण असतं कार्टेशन चिन्ह संकेत संपलं हा पॉईंट फक्त महत्त्वाचा आहे एक्झाम्पल सोडवताना बहिर्गोल भिंगाचं नावी अंतर काय असतं धन असतं आणि अंतर्गोल भिंगाचं नावी अंतर काय असतं ऋण असतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल म्हणजे भिंग आणि त्याचे उपयोग हा जो टॉपिक होता तर तो मी सगळं डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय वस्तूच्या प्रतिमा वगैरे हो ती आपल्याला पाहायची एवढी गरज नाही आहे याच्यामध्ये जो परीक्षेला प्रश्न विचारला जातो ना तर तो तुम्हाला याच्यातून नक्की समजेल भिंग आणि त्याचे उपयोग हा आपण कवर केलाय आय होप हे लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसं आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद